डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण दापोली कृषी विद्यापीठ, अखिल भारतीय समन्वयक बियाणे पिके आणि अखिल भारतीय समन्वयक सिंचन जल व्यवस्थापन योजना अंतर्गत आदिवासी उपाययोजना तसेच कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, पशु संवर्धन, आत्मा, जिल्हा परिषद पालघर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सर्वोदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा, प्रशिक्षण व निविष्ट वाटप कार्यक्रम जीवदानी माता हॉल विरार येथे संपन्न झाला. हे कृषी प्रदर्शन डॉक्टर अरुण माने यांच्या नियोजनाखाली तसेच 30 शास्त्रज्ञ यांच्या विशेष सहकार्याने पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वसई विधानसभा सदस्य हितेंद्र ठाकूर, विवेक पंडित, क्षितिज ठाकूर, प्रकाश निकम, सुनील भुसारा, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा, निरंजन डावखरे, राजीव पाटील, राजेश पाटील, राजेंद्र पाटील, गोविंद बोडके, भानुदास पालवे उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला उद्योजिका म्हणून सौ जानवी देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या मेळाव्यात लाइटलिया अॅग्रोफ्रेश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ब्लॉक फिट फ्लोर प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. त्याच्या समाज कार्याची दखल घेत आमदार क्षितिज ठाकूर, आमदार निरंजन डावखरे तसेच उपस्थित सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मान्यवर यांनी जानवीताई देशमुख यांचे विशेष कौतुक केले. ब्युरो रिपोर्ट, लोखिंद वृत्तवाहिनी.